मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही मराठी भाषा दिनाविषयी जनतेशी संवाद साधतात. एक ओढ असते म्हणजे सावरकरांनी तेव्हा म्हटलं होतं, नाही मज सिने परत मातृभूमीला. तसं ते त्यांचं ते तुरुंगात जरी नसले तरी प्राण तळमळत असतो आणि मग त्यांची पुढची पिढी त्याची पुढची पिढी त्यांना आपण आपली मराठी, कारण मातृभाषा तिथे आई वडील दोघे कामात घर असल्यानंतर मातृभाषा टिकणार कशी वाढणार कशी, तर परदेशामधलं हे आव्हान आहे. आणि त्याचबरोबरीने आपण आपल्याकडे ही पहिली मराठी भाषा ही सोपी करणं, जास्तीत जास्त तिचा वापर करणं, आपले अर्थात देसाई साहेबांचा नेहमी आग्रह असतोच, अगदी मंत्रिमंडळात सुद्धा एखादं आता प्रेझेंटेशनला मराठीत काय म्हणतात सादरीकरण, बरोबर ना, हा सादरीकरण हे इंग्रजीत असलं तर देसाई साहेब खडस होतात, हे पुढच्या वेळेला मराठीत नसलं तर मी होऊ देणार नाही. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगल्याशिवाय त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. आणि शेवटचा मुद्दा, जे पुस्तकाचं गाव, हे पुस्तकाचं गाव महाराष्ट्रात एकच का असावं, एकच का असावं? जर का आपल्याला हे ज्याला म्हणतो ना तळागाळ्यातल्या लोकांपर्यंत, आपण तळागाळ्यातली मराठी आपल्यापर्यंत आणतो, वराडी भाषा आणतो, सगळी आणतो सगळी आणतो, तर ही जी काही समृद्धी त्याची आहे ती सुद्धा, ती समृद्धी हा विकास जसा पोहोचला पाहिजे तसा भाषेचा विकास हा सुद्धा तिथपर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि त्या दृष्टीने सुद्धा ही गावं, मी तर म्हणेन प्रत्येक जिल्ह्यात किमान प्रत्येक जिल्ह्यात एक तरी गाव हे येत्या वर्षामध्ये हे करायलाच पाहिजे. जे भिलारे कुठलं तुमच्या इथलं औदुंबर ते तिथलं जे आहे तसंच ते प्रत्येक जिल्ह्यात सुरुवात म्हणून पुढचा मराठी भाषा दिन येईपर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव हे असलंच पाहिजे, हे गाव हे असलंच पाहिजे. आणि असे जर का आपण प्रयत्न केले नाहीत तर एका दिवसापुरतं फक्त कुसुमाग्रजांनी काय म्हटलं होतं, मग ती माझी मराठी भाषा राजभाषा असून सुद्धा मंत्रालयाच्या दारात ती कशी आहे, हे कड काढत बसण्यात काय अर्थ नाही. पुढे जायचंय, पुढे जायचंय. आणि ते पुढे आपण नाही गेलो तर दुसरं. आई भवानीचा गजर म्हणजे अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर आणि अचलपूर शहरात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. अचलपुरात नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. अचलपूर बस स्थानकात मध्य प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते, पण अचलपूर शहरात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बस स्थानक परिसरात शुकशुकाट होता. नाशिकमधल्या भोसला मिलिटरी महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचं उघड झालंय. यामुळे पालक चिंतित झाले होते, पण प्रशासनानं सैनिकी शाळेतल्या सगळ्या मुलांचे कोविड इन्शुरन्स संस्थेच्या खर्चानं आधीच करून ठेवले आहेत. वसतिगृहातल्या शाळा सुरू करताना विशेष असं नियोजन करून ठेवण्यात आलेलं आहे, याची माहिती प्रशासनानं दिली. 550 विद्यार्थी संस्थेच्या प्रिमायसेसमध्ये आहेत. हे सगळे विद्यार्थी बाहेर गावचे आहेत. इथे आल्यानंतर आम्ही सगळ्यांची पुन्हा एकदा टेस्ट करून घेतली, त्याकरता सर्व खर्च हा संस्थेने केलेला आहे. तसंच विद्यार्थ्यांना पुढे मागे काही त्रास होऊ नये, त्रास झालाच दुर्दैवाने तर त्यांना आर्थिक बोजा पडू नये म्हणून संस्थेने संस्थेच्या खर्चाने सर्व विद्यार्थ्यांचा कोविड इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे